नमस्कार मी रोहित तक मुंबईतमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ऋतुजा लटके यांचा राजीनामा जो विषय होता तो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता राजीनामा तर त्यांनी दिला होता पण बी एम सीकडनं हा राजीनामा जो आहे तो स्वीकारला जात नव्हता अखेर ऋतुजा लटके यांनी हायकोर्टात धाव घेतली हायकोर्टात सगळ्या प्रकरणाची सुनावणी झाली आणि हायकोर्टाने जो आदेश दिला आहे तो ऋतुजा लटके यांना दिलासा देणारा ठाकरे गटाला दिलासा देणारा तर त्यांच्या विरोधकांना म्हणजे शिंदे गटाला कुठेतरी दणका देणार आहे हायकोर्टाने नक्की काय निकाल दिलाय आणि हायकोर्टाने जो निकाल दिलाय त्यामध्ये बीएमसीला ऋतुजा लटके यांचा राजीनामा का स्वीकारायला रा सांगितला ह्याची जी कारण आहेत ते आपण पुढच्या काही मिनिटात थोडक्यात समजून घेऊ ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा कोर्टात आज जोरदार लटके यांच्याकडनं अभिजित सावंत यांनी युक्तिवाद केला बीएमसी कडनं युक्तिवाद करणारे वकील होते अनिल साखरे दोन्ही गटात जोरदार युक्तिवाद झाला बीएमसीच्या गटाकडनं जेव्हा युक्तिवाद करण्यात आला तेव्हा ज्या ऋतुजा लटके आहेत त्यांच्यावरती काही आरोप करण्यात आले त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे असं सांगण्यात आलं एक वकील होते त्यांनी ऋतुजा लटके यांच्या विरोधात ते लायझनिंगची करप कामं करतात त्यांनी करप्शन केलेले ऑफिसमध्ये वेळेवर येत नाही अशा प्रकारचे आरोप केले ह्याच्या विरोधात जेव्हा ऋतुजा लटके यांचे वकील होते सावंत यांनी जेव्हा युक्तिवाद केला तेव्हा त्यांनी सांगितलं की सगळी जी केस आहे ती के के राजकीय षडयंत्राचा एक भाग आहे आणि राजकीय सुडबुद्धीतनं ऋतुजा लटके यांचा जो राजीनामा आहे तो स्वीकारला जात नाही आहे ऋतुजा लटके यांचा राजीनामा खरं जॉईंट कमिशनरने स्वीकारायला हवा होता पण ते प्रकरण इक्बाल चहल यांच्याकडे आणि ते दबाव त्यांच्यामुळे असल्यामुळे ते राजीनामा स्वीकारत नाहीत असं जे सावंत आहेत ऋतुजा लटके यांचे वकील त्यांनी सांगितलं पण यात कोर्टाने काय म्हणलं आणि कुठल्या आधारावरती ऋतुजा लटके यांचा राजीनामा बीएमसीला मंजूर करायला सांगण्यात आला आहे त्याची निरीक्षण माझ्याकडे त्यात कोर्टाने जे काही महत्वाचे निरीक्षण नोंदवली त्यातलं पहिलं निरीक्षण असं होतं की कोर्टाने सांगितलं होतं की सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने सांगितलं की तुमच्याकडे विषेधाधिकार असताना म्हणजे पॉवर ऑफ डिस्किशन असताना अशी प्रकरणं आमच्याकडे येतातच कामाने असं निरीक्षण पहिल्यांदा कोर्टाने नोंदवलं होतं ह्याच्यानंतर कोर्टाने सांगितलं की एका सामान्य कर्मचाऱ्याच्या राजीनामाला एवढं महत्त्व का दिलं जातंय उलट एका कर्मचाऱ्याला निवडणूक कढवायची आहे तर तुम्ही त्याचा राजीनामा आहे हा स्वीकारायला हवा हे प्रकरण इथपर्यंत यायलाच नको होतो असंही कोर्टाने त्यांना सांगितलं त्याच्यानंतर जो तिसरा मुद्दा आहे त्यावर ते म्हणाले की प्रथेप्रमाणे तुम्ही याआधी अनेकांना मुभा दिलेली आहे मग ऋतुजा लटके ह्यांच्याच बाबतीत भेदभाव का केला जातोय अशी विचारणा देखील न्यायालयाने यावेळेस केली ह्याच्यानंतर जो चौथा मुद्दा आहे त्यानुसार त्यांनी सांगितलं की नोटीस कालावधी माफ करण्याचा पालिकेला विशेष अधिकार असताना राजीनामा का स्वीकारला जात नाही अशी जी न्या प्रकरणं आहेत ती न्यायालयात येता कामा नये आणि जो शेवटचा मुद्दा होता त्यात ते न्यायालयाने सांगितलं की बीएमसीला डिस्क्रिप्शन वापरण्याचा अधिकार आहे पण ऋतुजा लटके यांच्या केसमध्ये बीएमसीच्या हेतूबद्दल शंका येते त्यांचा हेतूबद्दल साशंकता आहे ही निरीक्षण नोंदवताना कोर्टाने सांगितलं की चौदा ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांना त्यांची जी राजीनामा स्वीकारण्याची ऑर्डर आहे ती देण्यात यावी यावर परत एकदा बीएमसीकडनं अशी विचारणा करण्यात आली की अकरा वाजेपर्यंत वेळ खूप कमी पडतोय तो हो जो वेळ आहे तो बारा वाजे करून देण्यात यावा पण त्याला देखील कोर्टाने नकार दिला आणि शेवटी कोर्टाने सांगितलं की अकरा वाजताची वेळ आहे त्याच्यात ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारल्याची ऑर्डर त्यांच्या हातात द्या आता चौदा ऑक्टोबरला उमेदवारी भरण्याचं शेवटचा आपल्या सगळ्यांनाच माहिती तेव्हा ऋतुजा लटके या राजीनामा स्वीकारल्याची ऑर्डर घेतील आणि त्यानंतर लगेचच बांद्राचे जे कलेक्टर ऑफिस असेल तिथं जातील आणि त्यांचा जो अर्ज आहे उमेदवारीचा दाखल करतील तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आहे आम्हाला आवर्जून कळवा आणि जर का तुमच्या काही शंका प्रतिक्रिया आणि सूचना असतील त्यामुळे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आताच व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद